कोळी महादेव समाजाला अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र देण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी मागील 19 दिवसांपासून कोळी महादेव समाज बांधव मलकापूर तहसील समोर उपोषणास बसले आहेत. सदर उपोषणकर्त्यांच्या मागण्यांसंदर्भात आजपर्यंत प्रशासकीय अधिकारी तथा लोकप्रतिनिधींनी साधी विचारपूस सुद्धा केली नाही. मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश एकडे यांनी सुद्धा उपोषणकर्त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या नसल्याची तक्रार उपोषणकर्त्यांच्या वतीने करण्यात आली आहे. लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे या उदासीन धोरणामुळे 19 दिवस उपोषण केलेल्या कोळी महादेव समाज बांधवांचा अखेर संयम ढळला असून त्यांनी 31 ऑगस्ट रोजी मलकापूर शहरात चक्काजाम आंदोलन करून प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. उपोषणकर्त्यांच्या जमावाने आक्रमक पवित्रा घेत शहरातील विविध रस्त्यांवर रास्ता रोको करून वाहतूक व्यवस्था बंद केली होती. आपल्या मागण्यांसाठी अनेक आंदोलन करीत मोबाईल टॉवर्सवर चढून शासनाचा निषेध करताना दिसून आले. उपोषणकर्त्यांच्या या आंदोलनामुळे शहरातील जनजीवन काही काळासाठी विस्कळीत झाल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या गैरसोय झाली. तर आपल्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण आणि आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा आक्रमक पवित्रा कोळी समाज बांधवांनी घेतल्याचे यावेळी दिसून आले. MCN न्यूज मराठी करिता अनिल कुमार गोठी मलकापूर. जय आदिवासी. मी आकाश कोळी, छत्रपती संभाजीनगर धाडस संघटना जिल्हा अध्यक्ष. आज या मलकापूर उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर जवळपास 13 ऑगस्टपासून बेमुदत आमरण अन्नत्याग उपोषण चालू आहेत. या उपोषणाला भेट देण्यासाठी आम्ही आलो असता या मलकापूर जसं की प्रांत अधिकारी आहेत, इथले स्थानिक आमदार आहेत, यांनी आजपर्यंत आमच्या जमात बांधवांची जे उपोषण चालू आहेत त्या उपोषणाची आजपर्यंत कोणत्याही प्रकारची दखल नाही घेतली आहेत. आणि आमच्या आदिवासी महादेव कोळी जमात बांधवांकडे वडिलाकडे जात प्रमाणपत्र असेल तर मुलांना जात प्रमाणपत्र मिळत नाही ही परिस्थिती या इथल्या संविधानिक पदावर असून असल्या अधिकाऱ्यांनी आमच्यावर आणून ठेवली आहेत. याला वैतागून वैतागून जवळपास 13 ऑगस्टपासून हे बेमुदत आमरण उपोषण चालू आहेत. आजचा याचा 19वा दिवस आहे. तर आज या मलकापूर प्रशासनाला जागवण्यासाठी, इथल्या आमदाराला जागवण्यासाठी आणि मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांना जागवण्यासाठी इथं दपडे बजाव आंदोलन हे देखील करण्यात आलं. आणि त्यानंतर देखील या दपडा बजाव आंदोलनामधून हे इथलं शासन जागलं नाही, इथला आमदार जागला नाही, म्हणून आमचे जमात बांधव अति तीव्र पद्धतीने टावरवर देखील 2-4 जमात बांधव हे आता चढलेले आहेत. आणि पिंपळाच्या मोठ्या उंच झाडावर देखील आमचे 2-3 जमात बांधव हे चढलेले आहेत. आणि त्यांनी असं ठरवलंय मनामध्ये की आमच्या जर का वडिलाकडे जातीचे प्रमाणपत्र आहे, मुलाला मिळत नाही, आणि इथला अधिकारी जर म्हणत असेल की त्याचे वडील कोण आणि त्याला प्रमाणपत्र कसं मिळणार, आमची जर का जात सिद्ध होत नसेल तर हे जमात बांधव वैतागून वैतागून प्राण देण्याच्या दृष्टीने हे वरती गेले. या जमात बांधवांच्या जीवास काही झालं किंवा नको ते प्रकार जर घडला याचा सर्वस्व जबाबदार इथला ADM अधिकारी संतोष शिंदे व इथला आमदार एकडे आणि इथलं शासन प्रशासन याला जबाबदार राहील, याला मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब जबाबदार राहील. रस्ता जाम आहे आणि मी थांबलेलो आहे इथं. शाळा सुटण्याची वेळ झाली, मुलांना घ्यायला जायचं होतं शाळेत, शाळा सुटल्यानंतर त्यांना घरी पाहायचं होतं, ही माझी ड्युटी आहे. इथं ट्राफिक जाम, रस्ता जाम असल्यामुळे मी जाऊ शकत नाही, इथंच उभा आहे.